नव्या कृषी कायद्यातल्या प्रत्येक तरतुदीवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार असून या कायद्यांमध्ये काही सुधारणा अपेक्षित असेल तर शेतकरी संघटनांनी खुलेपणानं चर्चा करून त्या सरकारसमोर मांडाव्यात असं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी म्हटलं आहे नव्या सुधारणा करायला सरकारची तयारी असल्याची हमी याआधीच वेळोवेळी शेतकरी संघटनांना दिली असल्याचं सा त्यांनी सांगितलं उद्या शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यातल्या नियोजित बैठकीत शेतकऱ्यांनी कायदे रद्द करण्याच्या मागणी पलीकडे जाऊन कायद्यातल्या सर्व तरतुदींवर चर्चा करावी सरकार त्यांच्या सुधारणांवर खुल्या मनानं आणि गांभीर्यानं विचार करेल असंही तोमर म्हणाले हमने लगातार किसान युनियन के साथ आग्रह किया है कि वे कानून के क्लॉज पर चर्चा करें और जहां किसान को आपत्ति है या किसान को तकलीफ दिखाई देती है वो बताएं तो सरकार उस पर विचार करने के लिए भी और संशोधन करने के लिए भी तैयार है हमारी अपेक्षा है कि किसान 19 तारीख को क्लॉज बाय क्लॉज चर्चा करें वो रिपील के अलावा क्या विकल्प चाहते हैं वो विकल्प सरकार के सामने प्रस्तुत करें तो सरकार जरूर पूरी गंभीरता के साथ उनकी उनकी समस्या पर उनकी आपत्ति पर विचार करने को खुले मन से तैयार है।